डियर लर्नर्स, मला आशा आहे की आपण आपला अभ्यास न्यू अकॅडमिक इयरसाठी चालू केलेलाच असेल आणि त्याचबरोबर आपणा सर्वांना माहीत असेल की MSCT एक्झाम 21 ऑगस्टला होणार आहे. ही एक्झाम आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की ही एक्झाम आपली स्ट्रीम आणि ज्युनियर कॉलेज निश्चित करेल. अन अकॅडमीचा याच प्रिपरेशनला अधिक खास आणि मजबूत बनवण्यासाठी मिशन सिटी 2021 हा इव्हेंट घेऊन येत आहे. हा इव्हेंट 2 पार्ट्समध्ये होणार आहे ज्याचे डिटेल्स काही अशा प्रकारे आहे. फर्स्ट आहे CET स्पेशल मॅरेथॉन क्लासेस. हे सगळे क्लासेस मुफ्त राहतील, म्हणजेच याची कोणतीही फी आपल्याकडून घेतली जाणार नाही. इथे आपण आपला MSCTचा पूर्ण सिलेबस क्रॅश कोर्सच्या माध्यमातून कम्प्लीट करू शकता. हे क्लासेस घेतले जाणार आहेत 1 ऑगस्ट टू 21 ऑगस्ट. हो मित्रांनो, 1 ऑगस्ट टू 21 ऑगस्ट बाय महाराष्ट्रास टॉप एज्युकेटर्स. आणि दुसरं आहे ते म्हणजे फ्री CET मॉक टेस्ट. तर आपण आतापर्यंत MSCTची तयारी कशाप्रकारे केली आहे ते चेक करण्यासाठी 15 ऑगस्टला एक फ्री मॉक टेस्ट घेतली जाणार आहे. जी 3 मुलं या टेस्टमध्ये टॉप करतील, म्हणजे जे 3 मुलं टॉप 3 येतील त्यांना 50,000 रुपयांचे अनअकॅडमीचे वर्थ सबस्क्रिप्शन दिल्या जाईल. म्हणजेच त्यांना इथे पैसे नाही मिळतील, तर त्यांना 50,000 रुपयांचे वर्थ सबस्क्रिप्शन इथे त्यांना अनअकॅडमीकडून मिळेल. अनअकॅडमीचे हे मिशन CET 2021 आपल्या सर्वांच्या ज्युनियर कॉलेज ॲडमिशनच्या प्रिपरेशनसाठी एक चांगलं ऑप्शन आहे. तर मला आशा आहे की आपण यामध्ये जरूर सहभागी व्हाल. मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फ्रीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी माझा कोड यूज करा. व्हिडिओतील पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 1, द प्रॉपर्टी ऑफ डायरेक्ट बॉन्डिंग बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट टू फॉर्म अ चेन इज कॉल्ड. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, एक स्पेसिफिक एलिमेंट आहे आणि त्याच्या ॲटमची जी प्रॉपर्टी आहे एकमेकांसोबत बॉन्डिंग करण्याची, त्यामुळे काय होतं एक प्रकारची चेनही तयार होते आणि त्या चेनला काय म्हणतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे कॅटिनेशन, सेकंड आहे आयसोमेरिझम, थर्ड आहे डिहायड्रेशन अँड फोर्थ आहे पॉलिमरायझेशन. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, कॅटिनेशन. द प्रॉपर्टी ऑफ डायरेक्ट बॉन्डिंग बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट टू फॉर्म अ चेन इज कॉल्ड कॅटिनेशन. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 2, द मॉलिक्युलर वेट ऑफ 2 ॲडजसंट मेंबर्स इन होमोलॉगस सिरीज ऑफ एन अल्किन डिफर बाय डॅश युनिट्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे 16, सेकंड आहे 20, थर्ड आहे 40 अँड फोर्थ आहे 12. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, 40. द मॉलिक्युलर वेट ऑफ 2 ॲडजसंट मेंबर्स इन होमोलॉगस सिरीज ऑफ एन अल्किन डिफर बाय 40 युनिट्स. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण, क्वेश्चन नंबर 3, द कार्बन कंपाऊंड इज यूज्ड इन डेली लाईफ इज. तर खालीलपैकी कोणता कार्बन कंपाऊंड आहे जो डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. तर फर्स्ट ऑप्शन आहे इडिबल ऑइल, सेकंड आहे साल्ट, थर्ड आहे कार्बन डायऑक्साईड अँड फोर्थ आहे बेकिंग सोडा. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, इडिबल ऑइल. तर इडिबल ऑइल हा एक कार्बन कंपाऊंड आहे, त्यामध्ये ट्रायसिल ग्लिसरोल्स नावाचा कार्बन कंपाऊंड इडिबल ऑइलमध्ये आढळतो. याचं प्रमाण साधारणत 94% to 98% इतकं असते इडिबल ऑइलमध्ये. मग इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, इडिबल ऑइल. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज यूज्ड टू प्रिपेअर कार्बन ब्लॅक. तर खालीलपैकी कशाचा कार्बन ब्लॅक बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तर फर्स्ट ऑप्शन आहे मिथेन, सेकंड आहे इथिन, थर्ड आहे प्रोपेन अँड फोर्थ आहे ब्युटेन. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, मिथेन. मिथेन इज यूज टू प्रिपेअर कार्बन ब्लॅक. तर पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करूया आपण, क्वेश्चन नंबर 5, द रिॲक्शन ऑफ दिस विथ इथेनॉल इज फास्ट रिॲक्शन. तर फर्स्ट ऑप्शन आहे कॅल्शियम, सेकंड आहे मॅग्नेशियम, थर्ड आहे सोडियम अँड फोर्थ आहे ॲल्युमिनियम. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, सोडियम. द रिॲक्शन ऑफ सोडियम विथ इथेनॉल इज अ फास्ट रिॲक्शन. क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, ॲसिडिक ॲसिड हॅज. तर फर्स्ट ऑप्शन आहे टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू, सेकंड आहे हॅज पंजेंट ऑर्डर, थर्ड आहे इज रेड इन कलर अँड फोर्थ आहे इज ऑर्डरलेस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, हॅज पंजेंट ऑर्डर. तर ॲसिडिक ॲसिड हॅज पंजेंट ऑर्डर, येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. तर पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करूया आपण, क्वेश्चन नंबर 7, व्हेन ॲसिडिक ॲसिड रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल दिस गॅस इज फॉर्म्ड. तर फर्स्ट ऑप्शन आहे ऑक्सिजन, सेकंड आहे हायड्रोजन, थर्ड आहे क्लोरीन अँड फोर्थ आहे नायट्रोजन. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, हायड्रोजन. व्हेन ॲसिडिक ॲसिड रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल हायड्रोजन गॅस इज फॉर्म्ड. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 8, इथिलिन हॅज बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे ए सिंगल, सेकंड आहे ए डबल, थर्ड आहे ए ट्रिपल अँड फोर्थ आहे ॲन आयोनिक. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, ए डबल. इथिलिन हॅज ए डबल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स.
चला तर आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 9 ला. क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅज डॅश बॉन्ड बिटवीन टू ऑक्सिजन ॲटम्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे ए डबल, सेकंड आहे ए सिंगल, थर्ड आहे ए ट्रिपल अँड फोर्थ आहे एन आयोनिक. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ए डबल. ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅज ए डबल बॉन्ड बिटवीन टू ऑक्सिजन ॲटम्स. तर त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड हा प्रेझेंट असतो. तर क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे आपल्याला, इथेनॉइक ॲसिड हॅज ए डॅश ओडर. तर फर्स्ट ऑप्शन आहे रॉटन एग्स, सेकंड आहे पंजेंट, थर्ड आहे मिल्ड अँड फोर्थ आहे व्हिनेगार लाईक. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर्थ व्हिनेगार लाईक. इथेनॉइक ॲसिड हॅज ए व्हिनेगार लाईक ओडर. तर त्याचा वास हा व्हिनेगरसारखा येत असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 11, द इसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी सगळ्यात इसेन्शियल आणि मोठ्या प्रमाणात सापडणारा सगळ्यात वस्तूमध्ये एलिमेंट कोणता आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे कार्बन, सेकंड आहे ऑक्सिजन, थर्ड आहे हायड्रोजन अँड फोर्थ आहे नन ऑफ दीज. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट कार्बन. द इसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज कार्बन. तर कार्बन हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमधला. तर हा सगळीकडे म्हणजेच आपल्या जे खायच्या वस्तू असतात जसे इडिबल ऑइलमध्ये हा सापडतो. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 12, आयोनिक कंपाऊंड्स हॅव डॅश अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मॉल्टन अँड डिझॉल्व स्टेट. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की आयोनिक कंपाऊंडच्या या प्रॉपर्टीमुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे हाय बॉइलिंग पॉईंट, सेकंड आहे लो बॉइलिंग पॉईंट, थर्ड आहे हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. तर या प्रॉपर्टीमुळेच आयोनिक कंपाऊंड्स हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात डिझॉल्व स्टेटला. म्हणून आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मॉल्टन अँड डिझॉल्व स्टेट. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 13, जनरली द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी लोअर दॅन. तर फर्स्ट ऑप्शन आहे 200 डिग्री सेल्सियस, सेकंड आहे 180 डिग्री सेल्सियस, थर्ड आहे 300 डिग्री सेल्सियस अँड फोर्थ आहे 400 डिग्री सेल्सियस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड 300 डिग्री सेल्सियस. जनरली द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी लोअर दॅन 300 डिग्री सेल्सियस. तर कार्बन कंपाऊंडचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स असतात ते 300 डिग्री सेल्सियसच्या खालीच आढळतात. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 14, मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी डॅश ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर फर्स्ट ऑप्शन आहे गुड कंडक्टर्स, सेकंड आहे बॅड कंडक्टर्स, थर्ड आहे इन्सुलेटर्स अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड बॅड कंडक्टर्स. मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वेश्चन नंबर 15 ला सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ मिथेन इज. तर खालीलपैकी मिथेनचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कोणता आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे -117 अँड 78, सेकंड आहे -125 अँड -29, थर्ड आहे -183 अँड -162 अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड -183 अँड -162 डिग्री. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ मिथेन इज -183 डिग्री सेल्सियस अँड -162 डिग्री सेल्सियस. तर नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 16, द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स इज कॉल्ड डॅश बॉन्ड. तर फर्स्ट ऑप्शन आहे आयोनिक, सेकंड आहे कोवॅलंट, थर्ड आहे पोलार कोवॅलंट अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड कोवॅलंट. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स इज कॉल्ड कोवॅलंट बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 70, द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज. तर फर्स्ट ऑप्शन आहे 2, सेकंड आहे 1, थर्ड आहे 4 अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड 1, द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. तर क्वेश्चन नंबर 18 दिलेला आहे, ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की जी कार्बन ॲटमची ॲबिलिटी आहे काय, तर मल्टिपल बॉन्ड्स बनवते आणि सिंगल बॉन्डसुद्धा बनवते. तर त्या प्रॉपर्टीमुळे कार्बन कंपाऊंडची संख्या काय होत आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे इन्क्रीजेस, सेकंड आहे डिक्रीजेस, थर्ड आहे रिमेन्स सेम अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इन्क्रीजेस. ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन्क्रीजेस.
चला आपण आता क्वेश्चन नंबर 19 कडे वळूया. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज, तर फर्स्ट ऑप्शन आहे इथेन, सेकंड आहे प्रोपेन, थर्ड आहे ब्यूटेन अँड फोर्थ आहे मिथेन. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर्थ मिथेन. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन जो आहे या चौघांमधला तो आहे मिथेन, म्हणजेच ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20 सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 20 दिलेला आहे मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन इज, तर फर्स्ट ऑप्शन आहे 18, सेकंड आहे 16, थर्ड आहे 70 अँड फोर्थ आहे 12. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड 16. मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन इज 16. तर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 21. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर अल्सो कॉल्ड, तर फर्स्ट ऑप्शन आहे अल्किन्स, सेकंड आहे अल्केन्स, थर्ड आहे अल्काइन्स अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड अल्केन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर अल्सो कॉल्ड अल्केन्स. क्वेश्चन नंबर 22 सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 22 दिलेला आहे द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर डॅश दॅन द सॅच्युरेटेड कंपाऊंड्स, तर फर्स्ट ऑप्शन आहे मोर रिॲक्टिव, सेकंड आहे लेस रिॲक्टिव, थर्ड आहे सेम रिॲक्टिव अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट मोर रिॲक्टिव. द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर मोर रिॲक्टिव दॅन द सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. नंबर 23 दिलेला आहे आपल्याला इथेनोइक ॲसिड इज कॉमनली नोन ॲज डॅश ॲसिड, तर फर्स्ट ऑप्शन आहे ग्लुटॅमिक, सेकंड आहे ॲसिटिक, थर्ड आहे हायड्रोक्लोरिक अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड ॲसिटिक. इथेनोइक ॲसिड इज कॉमनली नोन ॲज ॲसिटिक ॲसिड, तर त्याला आपण ॲसिटिक ॲसिड असं म्हणून सुद्धा ओळखतो. कशाला? तर इथेनोइक ॲसिडला. तर क्वेश्चन नंबर 24 सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 24 दिलेला आहे द फिनोमेनन इन विच कंपाऊंड्स हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युली इज कॉल्ड. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की एक असं फिनोमेनन आहे ज्यामध्ये कंपाऊंडचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो तो वेगळा असतो पण जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो तो एकच असतो म्हणजेच सेम असतो, तर त्याला काय म्हणतात? तर फर्स्ट ऑप्शन आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेकंड आहे आयसोमेरिझम, थर्ड आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. द फिनोमेनन इन विच कंपाऊंड्स हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 25. This is a saturated carbon compound. तर फर्स्ट ऑप्शन आहे इथिन, सेकंड आहे इथेनॉल, थर्ड आहे इथिन अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड इथेनॉल. इथेनॉल इज अ सॅच्युरेटेड कार्बन कंपाउंड. क्वेश्चन नंबर 26 आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 26 दिलेला आहे नॅप्थॅलिन इज, फर्स्ट ऑप्शन आहे अन अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड, सेकंड आहे सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड, थर्ड आहे एलोट्रॉप ऑफ कार्बन अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. नॅप्थॅलिन इज अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. दुसऱ्या क्वेश्चनला सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 27. विच कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ अ क्लीन ब्ल्यू फ्लेम, तर फर्स्ट ऑप्शन आहे सॅच्युरेटेड, सेकंड आहे अनसॅच्युरेटेड, थर्ड आहे एलेट्रॉप अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ अ क्लीन ब्ल्यू फ्लेम. आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 दिलेला आहे नेम ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, तर फर्स्ट ऑप्शन आहे पोटॅशियम परमॅग्नेट, सेकंड आहे पोटॅशियम डायक्रोमेट, थर्ड आहे बोथ 1 and 2 अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड बोथ 1 and 2. तर ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे पोटॅशियम परमॅग्नेट अँड ऑप्शन नंबर सेकंड जे आहे पोटॅशियम डायक्रोमेट हे दोन्ही पण ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड बोथ 1 and 2. पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 29. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन प्रेझेन्स ऑफ डॅश रिॲक्ट रॅपिडली विथ क्लोरीन, तर फर्स्ट ऑप्शन आहे सनलाईट, सेकंड आहे कार्बन, थर्ड आहे SCl अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट सनलाईट. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट रिॲक्ट रॅपिडली विथ क्लोरीन. आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 30. इथेनॉल इज टेस्टेड विथ लिटमस पेपर इट इज फाउंड टू बी, तर फर्स्ट ऑप्शन आहे ॲसिडिक, सेकंड आहे बेसिक, थर्ड आहे न्यूट्रल अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड न्यूट्रल. इथेनॉल इज टेस्टेड विथ लिटमस पेपर इट इज फाउंड टू बी न्यूट्रल. तो न्यूट्रल आपल्याला म्हणजेच त्याचं जे नेचर आहे ते न्यूट्रल आहे, तो ना ॲसिडिक आहे ना बेसिक आहे, तो न्यूट्रल आहे. म्हणजेच त्याची जे pH आहे तो किती असेल, तर तो असेल 7 किंवा 7 काही समथिंग असेल.
नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 31. ईस्टर्स हॅव डॅश ओडर. तर फर्स्ट ऑप्शन आहे बिटर, सेकंड आहे नॉट ओडर, थर्ड आहे स्वीट अँड फोर्थ आहे नन ऑफ दीज. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड, स्वीट. ईस्टर्स हॅव स्वीट ओडर. तर आपल्याला जरा ऐकायला हे वाटते की स्वीट ओडर कसा करू शकते, पण ईस्टरला स्वीट ओडर हा असतो, म्हणजेच गोड सुगंध. इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड, स्वीट. ईस्टर्स हॅव स्वीट ओडर. आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 32 ला. क्वेश्चन नंबर 32 दिलेला आहे मॉलिक्युलर मास ऑफ शुगर इज. तर फर्स्ट ऑप्शन आहे 321, सेकंड दिलेला आहे 324, थर्ड दिलेला आहे 334 अँड फोर्थ दिलेला आहे 342. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर्थ, 342. मॉलिक्युलर मास ऑफ शुगर इज 342. क्वेश्चन नंबर 33 दिलेला आहे फाइंड दी ऑड वन आउट. तर आपल्याला एक ज्यातला ऑड वन आउट निवडायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे मिथेन, सेकंड आहे ब्युटेन, थर्ड आहे बेन्झीन अँड फोर्थ आहे सोडियम क्लोराईड. तर यातील जो ऑड वन आउट आहे तो आहे फोर्थ, सोडियम क्लोराईड. कारण जे बाकीचे आहे सगळे मिथेन, ब्युटेन आणि बेन्झीन हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि जो सोडियम क्लोराईड आहे तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मग इथं जे ऑड वन आउट आहे तो आहे सोडियम क्लोराईड, म्हणजेच ऑप्शन नंबर फोर्थ इज करेक्ट. चला तर आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 34 ला. क्वेश्चन नंबर 34 दिलेला आहे ए डबल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन कार्बन ॲटम्स बाय डॅश पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे 3, सेकंड आहे 2, थर्ड आहे 1 अँड फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड, 2. ए डबल बॉन्ड बिटवीन इज फॉर्म बिटवीन कार्बन ॲटम्स बाय 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर दोन इलेक्ट्रॉन्सच्या जोडीने एक डबल बॉन्ड हा कार्बन ॲटम्समध्ये तयार होतो. आजच्या व्हिडिओतील सर्वात शेवटचा क्वेश्चन बघूया आपण आता, क्वेश्चन नंबर 35. बेन्झीन रिंग इज मेड अप ऑफ डॅश कार्बन ॲटम्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे 6, सेकंड आहे 5, थर्ड आहे 7 अँड फोर्थ आहे 10. तर या प्रश्नातील जे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, 6. बेन्झीन रिंग इज मेड अप ऑफ 6 कार्बन ॲटम्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ मी रोज आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या टॉपिकबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया.